नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण असाइनमेंट 4 ऑफ डेसिमल फ्रॅक्शन कंप्लीट करणार आहोत. सगळ्यांनी वर्कबुक घेऊन बसायचे समोर आणि असाइनमेंट 4 आपल्याला कंप्लीट करायची आहे. तुम्ही ती कंप्लीट करायची आहे, समजून घेऊन प्रश्न सोडवायचे आहेत. इथे क्वेश्चन काय दिला आहे बघा असाइनमेंट 4 मध्ये, कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन. म्हणजे काय, साधा सोपा प्रश्न आहे की डिव्हिजन कंप्लीट करायची, खालची भागाकार करायचं आहे, सोडवायचं आहे. सिंपल जी मेथड आपण शिकवताना घेतली त्याच मेथडने हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. एक एक्झाम्पल त्यांनी सोडवून दिलेलं आहे, सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व करूया. बघा काय दिलेलं आहे, बघा सेकंड एक्झाम्पल, 17.5 / 5. पहिली स्टेप काय करायची की हे जे दिलेलं डेसिमल पॉईंट देऊन जे नंबर लिहून दिलेलं आहे त्याला आपल्याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजेच काय होईल, 175/10 होईल. 10 का होईल, एकच डिजिट आहे राईटला, त्यामुळे इथे 10 होईल. डिवायडेड बाय 5/1. वरचे दोन्ही नंबर आपण फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहिले, त्याच्याच पुढे आपण सेकंड स्टेप करूयात, कारण की आपल्याला जागा नाही व्यवस्थितपणे लिहिता येणार नाही आहे. म्हणून काय करायचं, आपल्याला याला चेंज करून घ्यायचं आहे. 175/10 याला मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला सेकंड जो फ्रॅक्शन दिलेला असतो त्याचा रेसिप्रोकल असतो 1/5, तो यूज करायचा असतो आपल्याला. इथे इथे बघा काय केलेलं आहे, 5/1 रेसिप्रोकल 1/5. पहिला जो फ्रॅक्शन आहे तो बदललेला नाही. इज इक्वल टू मल्टिप्लिकेशन करून लिहूयात, 175 × 1 175/10 × 5. हे मला लिहायचं नाही, मी फक्त 10 × 5 असं लिहिणार आहे, कारण की इथे डिनॉमिनेटरला 10, 100, 1000 यायलाच हवं आहे, कारण की पॉईंटमध्ये परत लिहायचं आहे. त्याच्यामुळे जो नंबर 5 आला आहे त्याला मात्र आपल्याला चेंज करून लिहायचं आहे. 5 ने 175 आपल्याला डिवाईड करायचं आहे. आपल्याला डिवायडेशन करण्यासाठी आपण पेन्सिल वापरूयात आणि पेन्सिलने आपण इथे करूयात. पहा इथे आपल्याला डिवाईड करायचं आहे 5 ने 175 ला. पेन्सिल वापरू शकता तुम्ही, 5 1 5 5 3 15, रिमेनिंग 2 5 5 25. मीन्स 35 ॲट द न्युमरेटर अँड 10 इज ॲट द डिनॉमिनेटर. 35/10 एकच डिजिट आहे, ते राईटला राहील, त्यामुळे 3.5 याचं उत्तर येईल. हे 5 लिहिलेलं आहे, व्यवस्थित लक्ष देऊन लिहा तुम्हीही क्वेश्चन जो आलेला आहे तो व्यवस्थितपणे लिहा. पुढचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते बघा बरं, 20.6/2. सिमिलरली करायचं आपल्याला, जो दिलेला नंबर आहे डेसिमल नंबर त्याला आपल्याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहायचं आहे, 206/10. 10 का बरं, एक डिजिट आहे म्हणून 10 आहे. डिवायडेड बाय 2/1, खाली काहीच नाही आहे म्हणून 2/1. अजून आपण थोडं वेगळ्या पद्धतीने करूयात. बघा 206/10 सेकंड जो फ्रॅक्शन दिलेला असतो त्याचा आपण रेसिप्रोकल यूज करतो आणि मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये याला कन्वर्ट करतो 1/2. इथे तुम्ही डायरेक्टली मल्टिप्लिकेशनमध्येच तुम्ही इथे 2 ने दिलेल्या नंबरला डिवाइड करू शकता क्रॉस. 2 1 2 2 1 2, 0 ला 0 2 3 6, हे पण तुम्ही करू शकतात बरं का. म्हणजे कन्फ्युजन होणार नाही काहीच, मोठा नंबर मल्टिप्लिकेशन करून येण्यापेक्षा आहे तिथेच तुम्ही डिव्हिजन करू शकता. उरते काय काय बघा, 103 × 1 103/10. 10 × 1 10, देन 1 डिजिट ॲट द राईट साईड 10.3. हे पण तुम्ही करू शकता, मल्टिप्लिकेशन करायची गरज नाही, आपल्याला डिव्हिजनच करायचं आहे. चौथं एक्झाम्पल बघा, 32.5/25. फ्रॅक्शन फॉर्ममध्ये कन्वर्ट करा, 325/10 / 25/1. याला आपण मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये घेऊन जाऊयात, 325/10 मल्टिप्लिकेशन रेसिप्रोकल सेकंड फ्रॅक्शनचा 1/25. ओके, आता इथेच तुम्ही डिव्हिजन करू शकता, किंवा जर असे मोठे नंबर आले ना तर तुम्ही डिव्हिजन साईडला करू शकता. 325 जर जमत नसेल तर, जर तुम्हाला 25 टेबल येत असेल तर इथे तुम्ही डायरेक्टली डिव्हिजन करू शकता, नसेल तर इथे तुम्ही साईडला 25 ने डिवाइड करू शकता. 25 1 25, जेवढं सोप्यात सोपं करता येईल ते करत चला, चुकू नये उत्तर आपलं.
इथून 2 मधून 5 जात नाही, 12 मधून 5 गेले 7, 3 - 3 0, अगेन वरचा 5 खाली घेतला आपण, 25 3 जा 75. ओके, क्वेश्चन काय आला आपल्या बघा, 13 आला आहे, तर तो 13 आपल्याला इथे लिहायचा आहे. पुन्हा इथे आपण क्रॉस करून लिहूयात, आपण डिव्हिजन केलेलं असं दाखवूयात इथे, आणि इथे 13 लिहूयात. ओके, आता 13 × 1 13, न्युमरेटरचं मल्टिप्लिकेशन न्युमरेटरला, डिनॉमिनेटरला 10 उरलं आहे, 10 तसंच. उत्तर काय येईल? 1.3. समजते सगळ्यांना, लक्षात आले? ओके, पुढचं जे आहे एक्झाम्पल ते बघूयात आपण, 5 नंबरचं. 36.6 / 3 कन्वर्ट करूयात आपण, 366/10 / 3/1 मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये घेऊन जाऊया त्याला. 366/10 × 1/3 रेसिप्रोकल यूज केलं आहे आपण. आता हे सुद्धा तुम्ही डिव्हिजन साईडला करू शकता किंवा इथे सुद्धा करू शकता. इथे आपण जागा आहे आपल्याला, तर करूयात आपण. 366/366 / 3 3 1 जा 3 0, पुन्हा 6 घेतला, 3 2 जा 6 पुन्हा 0, पुन्हा वरचा 6 घेतला, 3 2 जा 6 ओके 0. क्वेश्चन आला आहे 122, तर तो आपण इथे कट करून लिहूयात, 122. मग 122 × 1 122/10 डेसिमलमध्ये लिहूयात, 12.2. समजलेलं आहे. पुढचं एक्झाम्पल बघा लास्ट, 7.42 / 7 कन्वर्ट करूयात, 742/100 कारण की 2 डिजिट आहेत, डिवायडेड बाय 7/1 बघा. आता कन्वर्ट करूयात मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये, 742/100 × 1/7 डिव्हिजन इकडे करू शकता किंवा इथे पण करू शकता, जे सोपं वाटतं ते करा. 7 1 जा 7 4 डिवाइड करता येत नाही म्हणून 0, 7 6 जा 42 त्यामुळे उत्तर किती आलं आहे आपलं, 106/100 आहे, त्यामुळे 2 डिजिट राईटला येतील, 1.06. या पद्धतीने क्वेश्चन 1 झालेला आहे. क्वेश्चन 2, 3, 4 हे पण आपल्याला सोडवायचे आहेत. पुढचा क्वेश्चन आपण पाहणार आहोत, अ रोड इज 4 km 800 m लाँग, इफ ट्रीज आर प्लांटेड ऑन बोथ इट्स साईड्स ॲट इंटरवल्स ऑफ 9.6 m, हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड. प्रश्नाचा अर्थ आधी समजून घेऊयात. रोडची लेंथ किती दिलेली आहे बघा, 4 km 800 m रोड जो आहे, आणि त्या रोडच्या दोन्ही बाजूंनी, बोथ साईड्स म्हटले, दोन्ही बाजूंनी ट्रीज प्लांट केलेले आहेत, आणि अंतर दिले, इंटरवल्स म्हणजे अंतरावरती, किती अंतरावरती, 9.6 इतक्या डिस्टन्सवरती ट्रीज प्लांट केलेले आहेत. तर हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड, तर एकूण किती ट्रीज प्लांट केलेत हे आपल्याला सांगायचं आहे. तर आपण आधी रोड किती लांबीचा दिलेला आहे ते लिहूयात आपण. लेंथ ऑफ रोड, किती लांब रोड दिलेलं आहे आपल्याला बघा, 4 km 800 m. हे सगळंच आपण मीटरमध्ये तर किंवा किलोमीटरमध्ये लिहावं लागेल, त्याच्यासाठी आपण काय करूयात, सोप्यात सोपं करूयात, मीटरमध्ये लिहूयात. 4800 मीन्स 4800 m आपण एकाच युनिटमध्ये लेंथ लिहिलेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला बघा, अंतरावरती दोन्ही बाजूला ट्रीज प्लांट केलेले आहेत. आपण आधी एका बाजूचं काढूयात, म्हणजे आपल्याला परत त्याची दुप्पट केल्यानंतर दोन्ही बाजूचे ट्रीज मिळतील. देअर फोर 4800 / 9.6 देअर फोर 4800/1 लिहिणार आहोत आपण, कारण की आपल्याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहायचं आहे. 96/10 देअर फोर 4800/1 × 10/96 आपण मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय केलं आहे, रेसिप्रोकल यूज केलं आहे. आणि आपण आता इथे रेश मारूयात, आणि आपल्याला इथे जागा होईल लिहिण्यासाठी. 4800 × 10/96 आता इथे थोडं लक्ष देऊन पाहिलं तर लक्षात येईल तुमच्या की इथे डिव्हिजन करता येते आपल्याला, म्हणजे सगळ्यात सोप्यात सोपं उत्तर आपल्याला काढता येतं. 48 × 2 = 96 त्यामुळे अगदी सोपा भागाकार इथे करता येईल तुम्हाला बघा.
48, 1 जर 48, 48 2 जर 96 आणि पुन्हा ह्या 2 ने किंवा नंतरच्या स्टेपमध्ये करूयात आपण. एकदाच सगळं केलं तर लक्षात येणार नाही. 100 × 10 = 1000/2 म्हणजे याचं उत्तर पुन्हा डिव्हिजननी करता येईल. 2 ने 1000 डिवाईड केलं तर त्याचं हाफ मीन्स 500 आपल्याला मिळणार आहे. म्हणजे उत्तर किती आलं आहे, 500 ट्रीज प्लांट केले ॲट वन साईड. पण जेव्हा आपण ट्रीज प्लांट करतो तेव्हा इथला सुरुवातीचा जो ट्री आहे, झाड आहे, ते विचारात घेतलं जात नाही. त्याच्यासाठी आपण 1 करतो प्लस, त्यामुळे इथे होईल 501. आणि हे फक्त एका बाजूला झालं, सेम दुसऱ्या बाजूला पण 501, म्हणजेच 1002 ट्रीज प्लांटेड ऑन बोथ साईड. लक्षात आले. देअरफोर हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड, 1002 ट्रीज वेअर प्लांटेड, हे आपल्याला इथं खाली लिहावं लागेल. समजले, लक्षात आलं आहे क्वेश्चन. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन 3, आधी आपण रीड करूयात, समजून घेऊयात आणि मग सोडवूयात. प्रज्ञा एक्झरसाइज रेग्युलरली बाय वॉकिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑन फील्ड. इफ शी वॉक्स अ डिस्टन्स ऑफ 3.825 किलोमीटर इन 9 राऊंड्स ऑफ द पाथ, हाऊ मच डज शी वॉक्स इन 1 राऊंड. आता इथे बघा सर्क्युलर राऊंड आहे आणि तिथे प्रज्ञा दररोज रेग्युलरली एक्झरसाइज करते, वॉकिंगला जाते. असे 9 राऊंड तिने कम्प्लीट केल्यानंतर, 9 राऊंड जेव्हा कम्प्लीट करेल तेव्हा 3.825 किलोमीटर इतकं डिस्टन्स होतं. पण हे कितीचं झालं, 9 राऊंड्स झालं. पण एका राऊंडला डिस्टन्स किती होईल त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. आणि एकावरून एकाची किंमत काढताना आपण काय करतो, डिव्हिजन करत असतो. मग आपण इथे सोडवूया, 3.825 डिवायडेड बाय 9. देअरफोर 3.825 आहे, याला आपल्याला फ्रॅक्शन फॉर्ममध्ये लिहायचं आहे, अपॉन 1000. 1, 2, 3 3 डिजिट आहेत, 3 0 इथं दिलेत मी, डिवायडेड बाय 9/1. 3825/1000 × 1/9. रेसिप्रोकल घेतला कारण की मल्टिप्लिकेशन यूज करणार आहोत आपण इथे. म्हणून पुढे 3825 × 1 3825/1000 × 9. काय करूयात आपण, या 9 डिवाईड करूयात वरच्या नंबरला आणि मग 1000 तसंच ठेवूयात, तो बदलायचं नाही. उत्तर डेसिमलमध्ये लिहायला सोपं जाईल. आपण 9 डिवाईड करूयात इथे, 9 1 9, 9 4 36 रिमेनिंग 2, 9 2 18 रिमेनिंग 4, 9 5 45. उत्तर काय मिळाले बघा आपल्याला, 425/1000. आणि येणारं उत्तर हे किलोमीटरमध्ये येईल कारण की आपण हा किलोमीटर जो आहे तो बदललेला नाही, दी क्वांटिटी जशीच्या तशी किलोमीटरमध्ये आहे. तर येणारं उत्तर पण किलोमीटरमध्ये येईल. 3 0 आहेत, 1 2 3 1 2 3 डिजिट डेसिमलच्या राईटला असतील, काहीच नाही म्हणजे इकडे 0 आहे. म्हणजे उत्तर काय येईल, देअरफोर 0.425 किलोमीटर शी वॉक मीन्स प्रज्ञा वॉक इन 1 राऊंड. एका राऊंडमध्ये ती किती डिस्टन्स जाते बघा, 0.425 किलोमीटर मीन्स 425 मीटरमध्ये येईल. आपण किलोमीटरमध्येच लिहिलेलं आहे. त्याच्यानंतरचा एक लास्ट क्वेश्चन दिलेला आहे बघा, दिसायला तो खूप अवघड वाटतोय पण खूप सोपा आहे क्वेश्चन हा. बघा आधी अर्थ बघूयात. अ फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर बॉट 0.25 क्विंटल, परत घेऊयात आपण खाली, ऑफ हिरडा अ मेडिसिनल प्लांट फॉर ₹9500. व्हॉट इज द कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिरडा. 0.25 क्विंटल म्हणजे काय, इथे आपल्याला एक दिलेलं आहे बघा, रेशो दिलेला आहे इथे आपल्याला, एक युनिट दिलेलं आहे, कन्व्हर्जन दिलेलं आहे. 1 क्विंटल = 100 kg म्हणजे एका क्विंटलमध्ये 100 किलो असतात, 100 किलोचा 1 क्विंटल असतो. पण इथे 0.25 क्विंटल दिलं आहे. 0.25 क्विंटल मीन्स इथे काय करावं लागेल, 0.25 × 100 करावं लागेल, म्हणजे आपल्याला काय मिळेल, असं मिळेल
दोन डिजिट सोडून द्यावे लागतील, म्हणजेच 25 kg मिळेल. समजते का सगळ्यांना? बघा 25 kg म्हणजे 25 किलोसाठी किती रुपये द्यावे लागले? 9500 रुपीज द्यावे लागले. मग आपल्याला आधी 1 kg साठी काढावं लागेल, म्हणून हे थोडंसं मी बदल केला आहे, थोडासा वेगळ्या पद्धतीने सांगते की जे सोपं वाटेल. 25 किलोसाठी 9500 रुपीज दिले, मग 1 kg काढणार कसं? देअरफोर डिव्हिजन करावं लागेल, 9500 / 25. हे केलं तर आपल्याला उत्तर मिळेल की 1 kg साठी किती रुपये द्यावे लागले. हे करूयात मग आपण या साईडला. बघा हे डिव्हिजन तुम्ही इथे असं करू शकता किंवा 9500 / 25, जसं कॉमन करतो तसं केलेलं आहे. 25ने डिवाईड करूयात, 25 3 जार 75, देन 85 95, उरली किती? 20. वरती 0 घेतले, 25 8 जार 200, आणि हा वरचा 0 तसाच. 380 रुपीज पे फॉर द 1 kg, फॉर 1 kg. मग 1 किलोला माहिती आहे, 1 क्विंटलसाठी काढायला सांगितलं आहे, 100 किलोचं काढायचं, 1 किलोचं माहिती आहे ना. देअरफोर 380 × 100 मीन्स 38,000 रुपीज पे फॉर द 1 क्विंटल ऑफ हिरडा. कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिरडा तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. पॉईंटमध्ये जशीच्या तशी घेऊन पण आपण इथे वर केल्यासारखं करू शकतो, किंवा त्याला आपण kg मध्ये कन्वर्ट केलं आणि इथे डिवाईड केलेलं आहे, या पद्धतीने पण करू शकतो. अशा पद्धतीने आपण आज असाइनमेंट 4 कंप्लीट केलेला आहे, तो तुम्ही व्यवस्थितपणे सोडवा.